शाळा सुरू करण्याबाबत सरकारमध्ये प्रचंड गोंधळाचं वातावरण दिसत आहे. शिक्षण विभागानं 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याचं परिपत्रक जारी केलंय. मात्र तरीही शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार नाहीये. शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री, टास्क फोर्स, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतरच शाळा सुरू करण्याबाबत निर्णय होईल. तिसरी लाट येईल अशी शक्यता असल्यानं टास्क फोर्सचा शाळा सुरू करायला विरोध आहे. त्यामुळे ही बैठक होईल आणि शाळांबाबतचा अंतिम निर्णय होईल. आणि आम्ही ज्या एन जी ओशी बोललो किंवा एक्सपर्टशी बोलले किंवा पालकांशी बोललो तर त्यांचं सर्वांचं म्हणणं असं होतं की मुलं खूप दिवसापासून जे आहे ते शालेय जीवनापासून म्हणजे सोशलायझेशनपासून बाजूला आहेत आणि त्यांच्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये सुद्धा मुलांच्याकडे काही लोकांकडे सुविधांचा अभाव आहे. अशा मुलांसाठी काय ना शाळा सुरू कराव्यात असं एक मतसुद्धा त्यामध्ये प्रवाह आला. आणि त्या अनुसार जर आपण बघितलं तर आपण अशाच ठिकाणी शाळा सुरू करायला सांगतो ज्या ठिकाणी तिथे महानगरपालिका असेल किंवा तिथली कलेक्टर ऑफिस असेल यांच्या माध्यमातून जी कमिटी तयार केली ज्याच्यामध्ये स्थानिक प्रशासन जे असतील त्याचबरोबर तिथले पॅरेंट्स असतील हे सगळे मिळून एकत्रपणे निर्णय घेतील आणि त्या तऱ्हेचं जे आहे ते शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल. शाळेच्या बाबतीत जो काही निर्णय आहे तो आज रात्री कदाचित त्या संदर्भातला डिक्लेरेशन होईल किंवा उद्या सकाळपर्यंत त्याच्या संदर्भातला डिक्लेरेशन होईल. परंतु त्याच्याही बाबतीत माननीय मुख्यमंत्री